जे आपलं आहे ते आपलं आणि जे आपलं नाही ते सुद्धा आपलंच अशी भावना समाजात प्रबळ होत असताना शिरोळ तालुक्यातील औरवाडच्या बाळासू रावण यांनी मात्र जी दानंद दाखवली आहे ती कौतुकास्पद आहे. पाहूयात नेमकं काय केलंय बाळासू रावण यांनी. आपलं पोट भरलं असताना दुसऱ्याच्या ताटातली भाकरी मिळावी यासाठी धडपडणारे आपल्या आजूबाजूला अनेक जण दिसतात, पण औरवाडच्या बाळासाहेब रावण यांनी मात्र स्वतःचं पोट भरलंय म्हटल्यावर आपल्याला मिळालेली भाकरी गरजूंना देण्याची दानत दाखवली आहे. गेल्या वर्षी आलेल्या महापुरात बाळासाहेबांचं ऊस पीक आणि घराचं नुकसान झालं होतं. त्याची 95,000 रुपये इतकी नुकसान भरपाई शासनाकडून नुकतीच त्यांना मिळाली, पण बाळासाहेबांनी मोठ्या मनानं ही रक्कम नाकारली. या रकमेत स्वतःकडील 100 रुपये घालून त्यांनी 95,100 रुपये इतकी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. कोविड-19 विरुद्धच्या लढाईत सरकारला मदत करून बाळासाहेब आणि त्यांच्या कुटुंबियांनी खारीचा वाटा उचललाय. बाकी गरीब लोकांना ती रक्कम शासनाकडून मदत म्हणून त्याचा वाटपासाठी शासन करायला लागले आणि त्यासाठी आम्ही शासनाकडे परत रक्कम वर केली. आमच्या आम्ही 2 टाईम खाण्यासारखी आम्ही थोडी मिळकत जरी मोठी नसली तरी आम्ही प्रामाणिक म्हणतो की उदरनिर्वाह आमचा आम्ही मुलं आम्ही करू शकतो, जेणेकरून 2 टाईम आम्ही जेवण खाऊन बाकीचा उदरनिर्वाहाचं साधन आमचं बऱ्यापैकी असल्यामुळं आम्हाला ती इच्छा झाली की मी शासनाला रक्कम वर्ग करावी. पण आमच्या मुलग्याच्या नावावर घर जे होतं ते पंचनाम्यात पडझडे मंजूर झालेली रक्कम 95,100 हे फेडरल बँकेत मुलग्याचं खात्या असल्यामुळं आणि आम्ही चर्चा करून ती फेडरल बँकेतनं 95,100 जी आली ती रक्कम ती पूर्ण आम्ही RTGS माननीय मुख्यमंत्री COVID-19 या खात्याला आम्ही वर्क करून शासनाला परत केली. पण आम्हाला रक्कम स्वीकारायची नव्हती कारण का आत्ताच्या परिस्थितीला शासनाकडं बऱ्याच अनंत अडचणी आहे. शासनाला पैशाची गरज आहे आणि शासनाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पैसे पोचावे त्यासाठी आम्ही परत शासनाला रक्कम आली वर्ग करून माननीय तहसीलदार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री यांच्या अमोघमय खात्याला तुम्ही रक्कम वर्ग करा आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आमचे शिक्षक बाळासाहेब नर्दे यांचं मार्गदर्शन घेऊन आणि आम्ही घरच्या लोकांसाठी चर्चा करून ती रक्कम शासनाला परत केली. महापुरानं घराचं जे नुकसान झालं होतं त्याची दुरुस्ती रावण कुटुंबियांनी केली होती, त्यामुळे आता आपल्याला पैशाची गरज नाही, कुणी गरजू असतील तर त्यांना ही रक्कम मिळावी अशी चर्चा रावण कुटुंबियांमध्ये सुरू असतानाच सध्याच्या कोरोनाच्या संकटात सरकारला मदत करण्याचा विचार पुढे आला आणि तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंबानं नुकसान भरपाईची सर्व रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. आणि एकंदरीत परिस्थिती बघता ह्या रकमेचा जरी आम्ही परिस्थितीनं जास्त नाही पण बऱ्यापैकी असल्यामुळं आमची परिस्थिती जी काय आहे ती आम्ही जी दुरुस्त करून त्या जी काय शासनाची रक्कम आली ती परत देऊन शासनाने इतर बाकीच्या समूहाचा त्यांचा विचार करून त्यांचं पुनर्वसन किंवा ह्या COVID-19 त्याच्या रकमेचा योग्य विनियोग व्हावा ह्या दृष्टिकोनातून ती रक्कम आम्ही एकंदरीत कुटुंबामध्ये चर्चा करून आणि सोबतच माननीय मोरे धुमाळ मॅडम यांच्याशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन यावरती अगदी आम्हाला अनमोल मिळालं आणि त्यांनी आम्हाला सुचवलं की हीच रक्कम तुम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता COVID-19 या खात्याला जमा करा की जेणेकरून या रकमेचा योग्य वापर केला जाईल. संकटात आपण कुणाच्या तरी उपयोगी पडू शकतो हा कृतज्ञतेचा भाव या कुटुंबातल्या प्रत्येकानं जपलाय. त्यामध्ये ते सरकारचेच होतं पैसे, ते आपण येऊन काय करायचं, आपल्याला जे कष्टाचे मिळतं तेच करायचं आपल्या सरपंचाला आणि जे त्यांचं आहे त्यांचं त्यांना दिलंय. इतर वेळेला मदत करता येणार नाही, ज्या वेळेला संकटाच्या वेळेला कधी पण कोणाला पण मदत करा. एरवी शासनाच्या मदत वाटपाचा काही लोक कसा आणि किती गैरफायदा घेतात हे आपल्याला वेगळं सांगायला नको, पण बाळासाहेब रावण यांनी सरकारची मदत नाकारत कोरोना संकटाच्या काळात जो मोठेपणा दाखवलाय त्याचं अनुकरण इतरांनीही करण्याची गरज आहे. बाळासाहेब रावण आणि रावण कुटुंबियांची ही दानत कौतुकास्पदच आहे.
आपल्याकडे म्हटलं जाते की पैसा सभी के पास होता है पर कोई देता नाही, असे किंवा जे असे लोक आहेत की आपल्याकडं जे आलेला शासनाचा पैसा ते पूर्णपणे एका चांगल्या कामासाठी असेल किंवा ह्या महामारीच्या संकटाच्या काळात शासनाने देऊन एक चांगली मदत भरघोस मदत त्यांनी केलेली आहे, अशाच यांच्यासारखं जर आदर्श जर सर्वांनी घेतला किंवा जे ज्यांच्याकडं पैसा आहे ज्यांनी महापुरामध्ये ज्यांच्या ज्यांना ज्यांना पैसे मिळालेले आहेत निधी ज्यांना मिळालेले आहेत त्यांनी आवश्यक अनावश्यक जर पैसा त्यांच्याकडे असेल तर त्यांनी अशी मदत करायला काही हरकत नाही आणि त्या समूहासाठी शिरोळहून सतीश पाटील.